जिल्हा परिषद सांगली आयोजित इंग्रजी संभाषण कौशल्य स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वलखडच्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सादरीकरण करत खानापूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलाय. स्पर्धा विटा हायस्कूल येथील सभागृहात पार पडले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत खानापूर तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळांचा सहभाग होता. जिल्हा परिषद शाळा वलखड, जिल्हा परिषद शाळा पारे व जिल्हा परिषद शाळा रेनावी या शाळांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. पण वलखड शाळेच्या श्रद्धा दाजीराम नलवडे, सिद्धी प्रशांत सुतार, रितिका संदीप जगदाळे, कृतिका कृष्णा गुजले, किरण दिलीप जाधव, सार्थक अरविंद जगदाळे, अक्षय आनंद जगताप या विद्यार्थ्यांनी पारे व रेनावी या मोठ्या नावाजलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा सरस कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविलाय. पारे शाळेला दुसरा तर रेनावी शाळेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. विद्यार्थी इंग्रजी उत्तम वाचू शकतात व इंग्रजीत संभाषण देखील करू शकतात हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले. खानापूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने जिल्हा परिषद शाळा वलखडच्या विद्यार्थ्यांना 27 सप्टेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत खानापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. खानापूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनुराधा मेत्रे, केंद्र प्रमुख अनिता येलमार, वलखड शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. वलखडच्या सरपंच द्रौपदा वसंत जगदाळे, उपसरपंच दाजीराम नलवडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद जगदाळे, शाळेचे मुख्याध्यापक वाघेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक विकास जाधव, वाघेश साळुंखे, गोपाल काळे यांचे मार्गदर्शन लाभले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.